बुलेटिनमध्ये महत्त्वाची बातमी पाहूयात. उल्हासनगरमधील तहसील कार्यालयातील शासकीय सेतू केंद्र बंद आहे. दीड वर्षापासून शासकीय सेतू केंद्र बंद आहे. सेतू केंद्र सुरू करण्यासाठी आता तहसीलदारांना मनसेनं निवेदन दिलेलं आहे. महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. उल्हासनगरमधील तहसील कार्यालयातील शासकीय सेतू केंद्र बंद आहे. तर दीड वर्षापासून शासकीय सेतू केंद्र बंद असून सेतू केंद्र सुरू करण्यासाठी तहसीलदारांना मनसेनं निवेदन दिलं आहे. हे जे तहसील कार्यालयातलं सेतू आहे हे जवळपास गेली दीड वर्ष बंद आहे. या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोने काही त्या सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक केली होती. त्याच्यापासून ह्या सेतू बंद आहे, त्याला दीड वर्ष झालं. परंतु या प्रशासनाला आजही असं वाटत नाही की हे सेतू चालू झालं पाहिजे. प्रशासन झोपेचं सोंग घेत आहे आणि झोपेचं सोंग घेणाऱ्या प्रशासनाला जागी करण्यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निवेदन दिलं आहे आणि त्यांना 8 दिवसाची मुदत दिली आहे की 8 दिवसात हे सेतू कार्यालय सुरू करा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्याच कार्यालयात बसून आंदोलन करेल आणि तेव्हा जे काही परिस्थिती उद्भवेल त्याला हे प्रशासन जबाबदार असेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.